या ठिकाणी ना इथे समोर तिकीट काउंटर आहे फेरीबोटचा, सुवर्णदुर्ग शिपिंग मरीन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, आणि इथे समोर फेरीबोट लागते आणि इथून प्रवास चालू होतो जयगड ते टवसाळ। तर आत्ता झालेली आपण यायला थोडं लेट झाले आणि थोडं बोर्ड झालेली आहे फुल। सोनिया नाव आहे बोटीचं। दादा परत यायला किती वेळ लागतो तिकडनं बोट? 6 वाजता आहे का? फेरी बोट धक्क्यावरून येत असेल किंवा जात असेल तेव्हा ती अशी नेहमीच टर्न करून जात असते। नमस्कार मित्रांनो, मी पंकज मसूरकर, कोकणचा पंकज आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वर्गासारख्या कोकणाच्या फेरीबोट स्पेशल व्हिडिओत तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। जयगड बंदरापासून जवळच जयगड टू तवसाळ अशी फेरीबोट चालते आणि त्याच प्रवासाचा अनुभव आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आणि हो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर खालचं लाल कलरचं सबस्क्राईब बटन दाबून नेहमीच आपल्यासोबत राहा, जेणेकरून आपले येणारेही नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। या ठिकाणी ना इथे फेरीबोटचं वेळापत्रक आणि त्यांचे रेट्स दिलेले आहेत की कोणत्या वाहनासाठी किती चार्जेस आहेत। सो मित्रांनो, तुम्ही आता माझ्या पाठी बघू शकताय, पाठी तिकडे ते जयगड जेटी जिथून आपण जाणार आहोत जेटीमधून ते ऑफिस आहे आणि ह्या साईडला सर्व वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत ज्या फेरीबोटमधून प्रवास करणार आहेत। आणि इकडून बघितलं ना माझ्या पाठी ह्या साईडला तर तुम्हाला तिकडे चौगुले कंपनी दिसेल। सो आपलं आता तिकीट काढून झालेलं आहे, आता फेरीबोट येते, आपण थोडं वेट करूया आणि मग आली की बोटीत चढू। मित्रांनो, आपण समोर पाहू शकतो फेरीबोट जयगडला आलेली आहे आणि आता याच्यातून लोक उतरतील। लोक उतरल्यानंतर ना आपल्याला याच्यातूनच पलीकडे जायचं आहे। चला आतमध्ये जाऊया आणि बघूया पूर्ण प्रवास आपला कसा होणार आहे। आपण बघू शकतो एक गाड्या असतील, रिक्षा असेल किंवा टू व्हीलर्स असतील किंवा माणसं असतील, एकंदर प्रवासी पूर्ण दिवसभर। ॲक्च्युली ना गाडी जेव्हा उतरवली जाते फोर व्हीलर तेव्हा ती पूर्ण सरळ अशी घेतली जात नाही, एक तर तुम्हाला राईट टर्न मारावा लागतो नाही तर लेफ्ट मारावा लागतो। आणि खरोखरच फेरीबोटचा जो कर्मचारी वर्ग आहेत ना ती लोकं अतिशय उत्तमरित्या त्यांचं काम करत आहेत, अतिशय व्यवस्थित मार्गदर्शन करत आहेत ते लोकांना की तुम्हाला बाईक्स असतील किंवा तुम्हाला फोर व्हीलर्स असतील तर गाडीतनं कशा उतरवायच्या आहेत। तर आपण परत एकदा बघू शकतो की जी फोर व्हीलर आहे ती सरळ नाही खाली घेत आहेत, ते थोडी खाली आल्यानंतर तुम्हाला राईट तरी मारायचं आहे किंवा तुम्हाला लेफ्ट तरी मारायचं आहे, त्यामुळे तुमची गाडी खाली लागणार नाही। हे बघा, चला आता आपण बोटच्या आतमध्ये जाऊया। आपण आतून बघूया की गाड्या जेव्हा आतमध्ये येतात पार्क होण्यासाठी तेव्हा त्या कशा येतात। यांच्या स्टाफकडून ना प्रॉपर एकदम गायडन्स दिला जातो की गाड्या कशा लावायच्या आहेत किंवा पार्किंग कशी करायची आहे। Thank you.
दादा ह्या व्हील ने ऍडजस्ट, दरवाजा ऍडजस्ट होतो का पुढचा? तर हे दादा इथून गेट उतरवत आहेत खालती, आणि मग त्याच्यानंतर सर्व बाईक आणि फोर व्हीलर्स वगैरे तिकडून खालती जाणार. तर या सर्व गाड्या तवसाळ जेटीमध्ये चाललं, जेटीमधून उतरत आहेत खालती तवसाळ बंदरावर. जशा त्यांनी वरती घेतल्या ना, तस त्याच पद्धतीने त्यांना खाली उतरवायला लागतात. पूर्ण स्ट्रेट तुम्ही उतरवू शकत नाही, इथे तुम्हाला राईट टर्न मारावा लागतो नाही तर लेफ्ट टर्न मारावा लागतो. आपल्याबरोबर जेटी बोटचे स्टाफ आहेत आणि त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. दादा तुझं नाव कसं? निलेश सुरेश गडदे. निलेश गडदे. हा एकंदर प्रवास जो आहे ना तो किती मिनिटाचा असेल तरी पण? 12 मिनिटं. 12 मिनिटाचा प्रवास आहे, म्हणजे जयगडपासून तवसाळपर्यंत एकंदर 12 मिनिटाचा प्रवास आहे. आणि अंदाजे किती प्रवासी हे करत असतील दिवसाला? अंदाजे, म्हणजे मी असं म्हणत नाही तुला की प्रॉपर परफेक्ट सांगा आम्हाला वगैरे, अंदाजे प्रवास सांगतो. गाड्या आम्ही 8-9 बस होतो. गाड्या 8-9, म्हणजे मोठ्या गाड्या म्हणतो. मोठ्या गाड्या, बरोबर. आणि टू व्हीलर वगैरे म्हणजे त्याच्यावरती ॲडजस्ट होत असतील ना, की बाबा मोठ्या गाड्यात 8 बसल्या की मग त्याच्यानंतर जागा ॲडजस्ट होत असेल त्याच्यानुसार टू व्हीलर ॲडजस्ट करतात. तरी पण किती वर्ष झाली असतील म्हणजे जेटी चालू होऊन? 2011 चालू झाली एंडिंग. 2011 एंडिंगला स्टार्ट झाली. मेन गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, म्हणजे मी पण बघितलं तुमची सर्व्हिस किंवा तुम्ही प्रॉपर गायडन्स करताय लोकांना, तर ती भरपूर चांगली गोष्ट आहे. म्हणजे असं बरंच कमी ठिकाणी बघायला भेटतं तुमचं काम, तुम्ही एकदम असं जीवोतून करता. ती गोष्ट बघून पण असं भरपूर छान वाटलं, कारण येणारे आपल्याकडे पर्यटक असतात किंवा येणारी लोकं असतात त्यांच्यावरती पण ते इम्प्रेशन पडतं की तुम्ही किती छान सर्व्हिस देताय, किंवा तुम्ही एकदम प्रॉपर त्यांना समजावून सांगताय की बाबा तुम्ही असं बघितलं की फोर व्हीलर तुम्ही उतरवताना वगैरे तुम्ही ती टर्न करून घ्यायला सांगताय त्यांना, म्हणजे प्रॉपर त्यांच्या गाडींना वगैरे लागलं नाही पाहिजे. खरोखर छान उपक्रम आणि छान सर्व्हिस आहे तुमची, नरेंद्र गडदे. आणि खरोखर तुमची सर्व्हिस बघितली आणि तुमचं म्हणजे एकंदर कॉपरेट करताय ना लोकांना, खूप छान करताय, म्हणजे आनंद झाला बघून. फेरीबोटचा प्रवास कसा होता आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर खालचं लाल कलरचं सबस्क्राईब बटन दाबून नेहमीच आपल्यासोबत राहा, जेणेकरून आपले येणारे व्हिडिओही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि व्हिडिओच्या लिंकला आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर भेटूया आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर.